आज छत्रपति संभाजीनगर मध्ये रात्रीच्या वेळेस किराडपुरा राम मंदिराच्या ठिकाणी काही विकृत वृत्तीच्या लोकांनी दंगल घडायचा प्रयत्न केला, पण आम्ही या ठिकाणी सर्व जनतेला विनंती करू इच्छितो की अशा कुठल्याही प्रकारचं राम मंदिराचं कुठलंही नुकसान किंवा राम मंदिराला कुठल्याही प्रकारचा इजा झालेला नाही आहे, आणि त्याच्यामुळे माझी सर्व छत्रपती संभाजीनगरच्या नगरवासियांना विनंती आहे की उद्याचा आपला जो रामनवमीचा उत्सव आहे हा आपण सगळ्यांनी आनंदात आणि उत्साहात साजरा करावा, आणि कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता, अफवांचा कुठल्याही प्रकारचा विश्वास न ठेवता आपण आपला हा आनंद उत्सव रामनवमीचा साजरा करावा। छत्रपती संभाजीनगरमध्ये किराळपुरा या भागामध्ये राम मंदिराच्या समोर काही समाजकंटकांनी या ठिकाणी दगडफेक केली, आजूबाजूला पण या ठिकाणी मंदिराच्या कुठल्याही भागामध्ये एकही दगड या ठिकाणी आला नाही। चांगल्या पद्धतीने मंदिरामध्ये काही वादविवाद झाला नाही, पण काही लोकांची मंशा होती म्हणून मी माननीय पोलीस कमिशनर साहेबाला विनंती करणार आहे की अशा पद्धतीचे या शहरामध्ये जे लोक दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न करत असतील तर अशा लोकांवर आपण कारवाई करावी अशी आपल्याला विनंती करतो, आणि सर्व छत्रपती संभाजीनगरच्या वासियांना विनंती करतो आपण आपली रामनवमी चांगली उत्साहात आनंदात साजरी करावी आणि कोणीही अफेवर विश्वास ठेवू नये असं आपल्याला विनंती करतो। सीपी सर, हां एक मिनिट, विशाल।